भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी अनेक जण पूर्वजांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी स्नान, पूजा, प्रार्थना, दान इत्यादी करत असतात. याचबरोबर या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करून त्याची कथा सांगून भक्तांना विशेष लाभ होतो असं सुद्धा म्हणतात. शिवाय असंही म्हणतात की याही व्यतिरिक्त एक व्रत असं सुद्धा आहे ज्यामुळे चक्क भगवान श्रीहरी विष्णू यांनी हे व्रत करून स्वतः गमावलेलं सारं काही मिळवलं होतं. हे व्रत कोणतं आहे आणि भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी केलं जाणारं भगवान सत्यनारायण पूजेचं विशेष महत्व काय आहे याविषयी चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. शास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून त्यांची कथा ऐकल्यानं ऐश्वर आणि समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हणतात. शिवाय असं मानलं जातं की व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट सुद्धा दूर होतात आणि जीवनात सुखसमृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे या व्रताची उपासना पद्धत जाणून घेऊयात. मात्र भाद्रपद पौर्णिमेचा तिथी काय आहे हे सुद्धा बघूया. पौर्णिमा तिथी 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:50 सुरू होईल आणि 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3:28 संपेल. याशिवाय पूर्वा भाद्रपद नक्षत्र सुद्धा या दिवशी असेल. तसेच या दिवशी चंद्र मीन राशीत असेल. अनंत चतुर्दशीचा शुभ योगायोगही याच दिवशी होत आहे. मात्र जे पौर्णिमा व्रत पाळतात त्यांनी 28 सप्टेंबरला पौर्णिमा व्रत ठेवावं असं शास्त्र सांगतं. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून उपवासाचं व्रत करून पवित्र नदी, तलावात किंवा घरच्या घरी गंगाजल मिसळून स्नान करावं. यानंतर भगवान श्री सत्यनारायणाची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य, फळे, फुले अर्पण करावे. पूजेनंतर भगवान सत्यनारायणाची कथा ऐकावी. यानंतर पंचामृताचा प्रसाद वाटप करावा आणि स्वतः सुद्धा ग्रहण करावा. या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना दान करावं. शिवाय या दिवशी उमा महेश्वर व्रत हे पाळल्यास आणि योग्य पूजा केल्यानं सुद्धा भगवान शिव आणि माता पार्वतीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असंही म्हणतात. त्याचबरोबर आयुष्यातील सर्व अडचणी सुद्धा दूर होतात असंही म्हटलं जातं. भविष्य पुराणानुसार उमा महेश्वर व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवलं जातं. परंतु नारद पुराणानुसार हे व्रत भाद्रपदाच्या पौर्णिमेला केलं जातं. त्याची उपासना करण्याची पद्धत कोणती तेही बघूया. महिलांसाठी या व्रताचं विशेष महत्व मानलं गेलंय. या व्रताच्या प्रभावामुळे महिलेला बुद्धिमान मुले आणि सौभाग्य प्राप्त होतं असं म्हणतात. शिवाय घरातील पूजेच्या ठिकाणी भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्तीची स्थापना करावी, त्यांचं ध्यान करावं. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या अर्ध भगवती रूपाचं ध्यान करताना त्यांना धूप, दीप, सुगंध, फुले आणि शुद्ध तुपाचं अन्न अर्पण करावं असं म्हणतात. यामुळे नक्कीच फळप्राप्ती होते. शिवाय उमा महेश्वर व्रताची कथा सुद्धा ऐकावी. मत्स्य पुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. असं म्हणतात की एकदा महर्षी दुर्वासा भगवान शंकरांचं दर्शन घेऊन परतत होते. वाटेत त्यांना भगवान श्रीहरी विष्णू भेटले. महर्षी दुर्वासा यांनी भगवान श्रीहरी विष्णूंना भगवान शिवशंकरांनी दिलेली बेलपत्राची माळ दिली. भगवान श्रीहरी विष्णूंनी ती माळ स्वतः घातली नाही आणि गरुडाच्या गळ्यात घातली. त्यामुळे महर्षी दुर्वासा संतप्त झाले आणि त्यांनी भगवान श्रीहरी विष्णूंना शाप दिला. ते म्हणाले की तुम्ही भगवान शंकरांचा अपमान केलाय, त्यामुळे तुमची लक्ष्मी निघून जाईल. तुम्हाला क्षीर सागरातूनही हात धुवावे लागतील आणि शेषनाग सुद्धा तुला मदत करणार नाही. हे ऐकून भगवान श्रीहरी विष्णूंनी महर्षी दुर्वासांना नमस्कार केला आणि मुक्त होण्याचा मार्ग विचारला. यावर महर्षी दुर्वासांनी सांगितलं की उमा महेश्वरांचं व्रत करा, तरच तुम्हाला या गोष्टी मिळतील. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी हे व्रत पाळलं आणि त्यांच्या प्रभावामुळे लक्ष्मीजींसह सर्व शक्ती भगवान श्रीहरी विष्णूंना परत मिळाल्या. तर अशा प्रकारे भाद्रपद पौर्णिमेला सत्यनारायण पूजेसोबतच उमा महेश्वर व्रत पाळल्यानं सुद्धा अशक्य कामे शक्य होऊन जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत मिळते आणि घरात ऐश्वर आणि समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जातं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.